हो उद्या 20 तारखेला बैलगाड्या शर्यतीचं नियोजन झरेगावामध्ये केलेलं आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीनं आजूबाजूच्या परिसरामध्ये झरे गावाचा जो परिघ आहे 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये नाकाबंदी केलेली आहे। प्रत्येक रस्त्यावरती पोलीस थांबवलेले आहेत। कुठल्याही शेतकऱ्याला ते आतमध्ये सोडत नाहीत, बैलगाडी मालकांना सोडत नाहीत। तरी सुद्धा आमच्या भावना राज्य सरकारकडे पोहोचाव्यात यासाठी आम्ही शर्यत घेणार आहे। यामध्ये आमचा कुठला हेतू नाही। सुप्रीम कोर्टाकडे राज्य सरकार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिकाच घेत नाही। जर 2-2 वर्ष तारीखच पडत नसेल तर तुम्ही भूमिका कधी घेणार? तारीख का नाही पडली याचा विचार का सरकार करत नाही? आणि म्हणून हे उद्याची शर्यत आम्ही आयोजित केलेली आहे आणि ते सगळे शेतकरी व्यवस्थितपणे शांततेत पार पाडणार आहे। का बैलगाडा शर्यतीचं राजकारण करायचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होतंय? साधं सोपं आहे की कायदे कशासाठी असतात? कायदे जनतेच्या हितासाठी असतात। ज्या कायद्यानं जनतेचं हितच होणार नाही ते कायदे बदलले पाहिजेत। त्याच्यासाठी सभागृह आहे, त्याच्यासाठी विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा आहे। तिथं कायदे करायचं ते ठिकाण आहे। तुम्ही बदला ना, यामध्ये विचार करा। जर तुम्ही 2016च्या कायद्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे, तुम्ही त्यामध्ये फेरफार करून दुसरा कायदा आणायला पाहिजे होता, पारित करायला पाहिजे होता। जे तामिळनाडून केलं, जे कर्नाटकनं केलं, का नाही तुम्ही त्याच्यावर विचार करा? आणि म्हणून आम्ही राज्य सरकारच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत। तुम्ही बैलगाडा मालकांच्या भावनेशी खेळू नका। बैलगाडा हा विषय लोकांशी निगडीत आहे, इथल्या शेतकऱ्यांशी निगडीत आहे। त्यांचा त्यामध्ये परंपरा आहेत, संस्कृती आहे आणि याच्याबरोबर आर्थिक नाडी ग्रामीण भागाची याच्याशी जोडलेली आहे। याच्यावरती अनेक जणांची कुटुंब अवलंबून आहेत। बैल शेतकऱ्याला त्याचा भाव चांगला मिळतो। जिथं बैलगाड्या होतात तिथं वेगवेगळे स्टॉलवाले आहेत, भजेवाले आहेत, चहावाले आहेत, आईस्क्रीमवाले आहेत, गुलालवाले आहेत। तिथं बैलाचं सगळं साहित्य विकणारे आहेत। गळ्यातले कंडे असतील, सगळ्या व्यसनी असतील, कासरे असतील, हे सगळं त्याच्याशी निगडीत आहे। आणि म्हणून यामध्ये राज्य सरकारनं व्यवस्थितपणे विचार करावा यासाठी आमचा हा हेतू आहे। आमचा दुसरा कुठला हेतू नाही। आणि हे राजकारण विरहित विषय आहे, राजकारणाचा काही संबंध नाही या विषयाची। आणि कुणी राजकारण यामध्ये करू नये। उद्याची शर्यती होणारच? हा होणार ना, उद्या शर्यती झरे गावामध्ये होणार असा आमचा प्रयत्न आहे। आणि प्रशासनाच्या वतीनं तुम्ही बघताय की आता प्राण्यांना सुद्धा आत विचारून यावं लागतंय। झरे गावामध्ये चिलटं, मुंग्या यांना सुद्धा आता भीती आहे, दहशत निर्माण झालेली की असे हा इतक्या गाड्या या गाव सगळी लोक हादरून गेली। आमच्या गावातली माणसं सुद्धा सोडत नाहीत। म्हणजे आमच्या गावातली जनावरं जरी रानात चालली तरी ते सोडत, म्हणजे आमच्या गावातली जनावरं जरी रानात चालली तरी ते सोडत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर असं करण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण शेतकरी तालिबान इथं उतरल्यासारखी परिस्थिती झालेली आहे। तालिबानासारखी, म्हणजे तालिबान कसं तिथं बंदुका घेऊन हातात सगळे घेतले, तसं हे झरे गाव परिसर आणि संचारबंदी लागू केली आहे। त्यामुळं आमचा हेतू, आमचा पोलिसांशी काहीच वाद नाही। शेतकऱ्याची पोर आहेत, निम्म्या पोलिसांच्या घरी बैल आहेत, चेक करा, निम्म्या पोलिसांच्या घरी बैल आहेत। सगळे पोलीस शेतकऱ्यांची पोर आहेत, ते काही आमचे शत्रू नाहीत। म्हणून आपल्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतोय, जे उद्या झरेला येणार आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, पोलिसांशी वाद करू नका। पोलीस हे त्यांचं काम करत राहतात, आपण आपलं काम करू। आपलं काम इतकंच आहे की आपल्या या सगळ्याच्या माध्यमातून राज्य सरकार गंभीरतेनं हा विषय घेईल, एवढाच प्रयत्न आपला आहे।